गुरुजींनी कन्यादानासाठी हात पुढे करायला सांगितला आणि तिचा हात थरथरला. ज्या पुरुषाने हा हात धरून जगात आणलं तोच पुरुष आज हा हात दुसऱ्या पुरुषाच्या हातात देणार? आणि मी त्या सगळ्यावर विश्वास ठेवून उरलेलं आयुष्य जगायचं? ही कल्पनाच तिला सहन होण्यासारखी नव्हती. आणि अचानक तिचा हात त्या बापाने धरला आणि त्या होणाऱ्या नवऱ्याने त्या हाताला खालून आधार दिला. कन्यादानाचा विधी सुरू झाला. हातातून पडणाऱ्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाबरोबर त्या वडिलांच्या डोळ्यातून थेंब पडत होते. पोटची पोर दान करताना काय अवस्था होते हे तेव्हा त्या बापाला कळत होतं. विधी संपला आणि आई वडिलांच्या हातात दिव्यांनी भरलेली एक झाल दिली. त्यांच्यासमोर मुलगी आणि तिच्या सासरच्या सगळ्या मंडळींना बसवलं आणि गुरुजी म्हणाले, आजपासून तुमची मुलगी त्यांची झाली, त्यांना सांगा तिचा नीट सांभाळ करा. आणि आई एकदम पोरकीच झाली, तिचे डोळे गच्च भरलेले. पोरीला सहलीला 2 दिवस पाठवणं जीवावर येणाऱ्या त्या आईला त्या पोरीला दुसऱ्याच्या घरी कायमचं पाठवून आपल्या घरची पाहुणी करायचं हे पचवणं किती कठीण आहे हे तेव्हा त्या आईला कळत होतं. तो विधी संपला आणि मुलगा वेशीपाशी आला. गुरुजी ओरडले, मुलीचे मामा मुलीला घेऊन या. त्या मामाचा हात धरून ती त्या अंतरपाटाजवळ जात होती. सुट्टीत घरी राहायला आली की मात्र मामा फक्त तिचा आणि ती त्या मामाची. सकाळी उठून एकत्र नाश्ता, मग दंगा, मग मामीच्या हातचं जेवण आणि रात्री मामाच्या कुशीत झोपणारी भाजी. आज मला दुसऱ्याच्या हाती द्यावी लागणार, ह्या विचारात त्याने तिचा धरलेला हात अजूनच घट्ट केला. ती उभी राहिली आणि मंगलाष्टका सुरू झाल्या. अंतरपाट धरलेल्या त्या दादाकडे बघताना ती मागे गेली. भाऊबीजेच्या दिवशी न मागता मिळणारी गोष्ट, एकत्र उडवलेले फटाके, टीव्ही कुणी बघायचा यावरून झालेलं भांडण आणि आजोबा सोडून गेल्यावर गळ्यात पडून रडलेले ते दोघेजण आज एकमेकांकडे बघून तितकेच हळवे झालेले. मंगलाष्टका संपल्या आणि तिला तिच्या पुढ्यात उभ्या असलेल्या नवीन आयुष्याची चाहूल लागली. तिने हार घातला आणि त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली. तिच्या समोर अनेक जण उभे होते. कोणी आशीर्वाद देत होतं तर कोणी जवळ घेऊन कौतुक करत होतं. फोटोसाठी मैत्रिणी आल्या. एकीनं तिचा हात धरला, एकीनं तिचा अडकलेला पदर सावरला आणि एकीनं तिचे डोळे पुसले. आम्ही घरी राहायला येतोय गं आज, काकूंना म्हणावं जेवायलाच येऊ. त्या एका खोलीतला आवाज, तो एकमेकींवरचा हक्क आणि एकत्र राहून जगलेले ते दिवस तिला आठवले. आणि अचानक नवरा म्हणाला, तुमच्या चौघींचा फोटो काढा, मी होतो बाजूला. आणि ते चारही चेहरे हसले. जेवणाच्या पंक्तीत आज ती आई बाबांपासून लांब दुसऱ्याच लोकांबरोबर बसलेली. जेवणं उरकली आणि गुरुजींनी गौरीहार पुजायला बोलवलं. तिने तो मनापासून पुजला. आईने ओटी भरली आणि काकू म्हणाली, आता मागे वळू नकोस. आणि ती हादरली. ती पुढे जात होती आणि इतके वर्ष पोटच्या पोरीसारखं जपलेल्या त्या काकाचा बांध फुटला. शाळेतून घरी यायला थोडा उशीर झाला पोरीला तरी अस्वस्थ होणारा तो. वाढदिवसाला 5-6 फ्रॉक तिच्या पुढ्यात आणून ठेवणारा काका. मी नाही येणार आज, आज मी काकूजवळच राहणार म्हणून रडणारी ती आज मात्र कायमची लांब जात होती. तिच्या या दुसऱ्या आईबापांनाही ते पचत नव्हतं. तिची ओळख मात्र आज बदललेली. हातातला हिरवा चुडा, पायातली जोडवी आणि गळ्यातलं मंगळसूत्र पुढच्या नवीन आयुष्याची वाट दाखवत होती. सासूबाईंचा हात धरून ती त्या फुलाने सजवलेल्या गाडीत नवऱ्याबरोबर बसली. त्या गाडीत हसू होतं आणि त्या गाडीच्या दाराबाहेर उभे असलेले सगळे मात्र केविलवाण्या नजरेने तिचा निरोप घेत होते. आणि ती म्हणाली, आई येते मी.